आपण पाहतोय की या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. त्या ठिकाणी आता शिवाजी पार्क येते. मनसेचे नेते अमित ठाकरे हे देखील आलेले आहेत. त्यांच्यासह त्यांची पत्नी देखील आहे. या ठिकाणी सुरुवातीला रजिस्ट्रेशन आणि जे साहित्य लागणार आहे ते घ्यावं लागतं. समुद्र किनारा स्वच्छता मोहीम मनसेतर्फे राबवण्यात येते. स्वच्छता मोहिमेत या ठिकाणी मनसे होते अमित ठाकरे देखील सहभागी झालेले आहेत. दादर येथील ते या ठिकाणी प्लीज मागना अमित सर पाहतो या ठिकाणी मनसेकडून आज स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद पर्यावरण प्रेमी तसेच पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येते. आपण पाहतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज या ठिकाणी शिवाजी पार्क चौपाटीमध्ये माननीय रावसाहेबांच्या आदेशानं त्याचबरोबर युवराज नेते अमितजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतनं की जर ह्या जगामध्ये युरोप आशिया खंडामध्ये जर मोठमोठे बीचेस आहेत आणि ते मोठमोठ्या प्रमाणामध्ये अतिशय ते स्वच्छता असते, संपूर्ण जगातले टुरिस्ट तिथे जातात आणि त्या आनंदाचा आनंद लुटतात आणि मग मुंबईसारख्या ठिकाणी या महाराष्ट्रासारख्या ठिकाणी असे असंख्य बीचेस आहेत, पण त्याच्यावर जर आपण काम केलं आणि जर लोकांना आनंद लुटता आला तर त्यात काय वावू आहे. अशा संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम समुद्र किनारा स्वच्छता मोहीम हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी आमच्या स्वतः या पक्षाच्या माननीय रावसाहेबांच्या
आणि आमच्या माँ सौभाग्यवती ठाकरे ताई देखील आम इथे आल्यात, शर्मिलाताई ठाकरे, त्याचबरोबर त्यांचे आमचे चिरंजीव युवराज हे देखील गेले. एक तास केवळ भाषण न करता आपलं स्वप्न फक्त बघायचं की हा संपूर्ण समुद्र किनारा स्वच्छ राहायला पाहिजे हे स्वप्न केवळ न पाहता ते प्रत्यक्षात मोहीम उतरवण्याचं काम ठाकरे कुटुंबातले आमचे सर्व युवराज, त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री आमच्या माँ शर्मिला ठाकरे या स्वतः तिथे गेले एक तासापासून स्वच्छता मोहिमेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. केवळ फोटो काढायचा आणि आश्वासन द्यायची घोषणा करायची आणि एक तासानंतर ते कार्यक्रम थांबवायचा असं नाही करता संपूर्ण या किनाऱ्यामध्ये आपण जर कव्हर केलं किनारा तर संपूर्ण मनसेचे कार्यकर्ते माननीय राजसाहेबांच्या आदेशानं ही स्वच्छता मोहीम गेल्या सकाळपासून राबवत आहेत. मला तर खरं तर निषेध करायचा नाही, तर हे काम तर खरं तर शासनाचं आहे, महानगरपालिकेचं आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो, निषेध करायचा नाही. या ठिकाणी आपलं काम आपण केलं पाहिजे ही माननीय राजसाहेबांची शिकवण आहे. मी जास्त न बोलता अशाच प्रकारची स्वच्छता आपण ठेवली पाहिजे, त्यामध्ये नागरिकांचा आणि सर्वसामान्य मनसैनिकांचा प्रत्येक सैनिकांचा त्याच्यामध्ये स्वच्छ राहण्यासाठी आपला समुद्र किनारा स्वच्छ राहण्यासाठी सहभाग राहिला पाहिजे, योगदान राहिलं पाहिजे, अशा प्रकारचं मी बघतो, एक आशा व्यक्त करतो. एक नारा दिल से.